कसं काय मंडळी, ऐक का बरं, काय माझ्या सखी आणि सख्यांनो, एवढं पोतं भरून कुचून कुचून मला प्रेम देत आहे ना, अहो फुग्यासारखी फुगून उडून जाईन ना मी. अहो सकाळ सकाळ पाटचं ना तोंडपूस काढून चाललो बघा घराकडं, सकाळ आणि पाट एकच झाले ना. अहो समजून घ्यावं, अहो आमच्याकडे ट्रॅक्टर येणार होता ना रेतीचा, अहो सीतापळीचं झाड कारभाराने लावून झालं होतं, अहो त्याच प्लॅस्टर ब्लिस्टर करायचं आहे ना, म्हणून ती रेती बिती ट्रॅक्टर भरून येणार होती. चला म्हणलं बघून येऊया, तुम्हाला घर एवढं आपलं आवडले ना म्हणलं तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ पण बनवूया बाबा. आणि शिकडिया अहो मंडळी, रेती कशाला म्हणजे, मला पण पहिलं माहित नव्हतं, कारभाऱ्याला विचारून तुम्हाला सांगितलं बरं का. अहो ते घराचं प्लॅस्टर करायला त्याच्यासाठी रेती मागवलेली होती, समुद्राची रेती असते ना, तसंच काहीतरी असतं वाटतं, तांबडा तांबडा कलरचं होतं. आज किचनचा प्लॅस्टर करायचा होता आणि वरच्या माळ्याचा पण करायचा होता, होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो ना राव. पण मला काय गणितच कळत नव्हते, एवढी मोठी टॉयली आणि बरोबर त्या ताडपदरीवर कसं काय पडणार रीती, आणि काय हंच गणित बाबा, एकदम बरोबर पडली ना डिक्टो, त्याच्यावर शेम टू शेम रीती. आम्हाला बघा पटापटा घर बांधून पाहिजे होतं, कारण का कसं पण करून ना सुट्टीला मे महिन्यात गावाला गेलो ना की आम्हाला आमच्या हक्काच्या घरात राहायचं होतं. मे महिना कुठलं, एप्रिल महिन्यातच 15 तारखेपासून पोरांना सुट्टी लागते आणि लगेच मी दुसऱ्या दिवशी गावाला परत रिटर्न जाणार आहे. अहो काय सांगायचं राव, आता बघा एक महिना म्हणालेत की खरं की एक महिना एप्रिलपर्यंत एंडिंगपर्यंत काम करतो, पण खिडूक मिडूक कामालाच वेळ लागतो ना. प्लॅस्टर बाकी आहे, किचन कट्टा लावायचा आहे, कडप्पा बनवायचा आहे, स्टाईल लावायचा आहे, वायरिंग की करायचं आहे, काय सांगू, एक ना धडक कितीतरी 80% काम झाले, पण त्या 2-3% वेळ लागतो ना. त्यात बोलतात ना दुष्काळात 13वा महिना, आणि खरंच आमच्या गावाला दुष्काळ लय त्रास आहे बघा, आमच्या गावाला पाण्याचा बघा, हे पाणी हिरीचं नाही, अहो आम्ही टँकरनं आणतोय विकत आणि ह्या हिरीत वतून परत पाईपलाईन करून घराकडे नेतोय. बोलतात ना चारणाची कोंबडीन बाराण्याचा मसाला, नुसता खोळंबा होऊन बसल्या. कुणीतरी त्या मोदीला सांगा ना आमचा, व्हिडिओ सेंड करा बघा, आम्ही किती त्रासानं घर बांधतोय, विकतचं पाणी घेऊन घर बांधतोय, असं कुठं असतं वे राव. काय बाबा राव, मी ना ह्या वेळेला बघा कम्प्लीटच करणार आहे, कम्प्लीट नाही करता येणार मला, असं कसं करणार, जाऊ द्या सोडू द्या, आपण गरीब माणसं. आता बघा माझे मोठे सासरे आलेले मस्त आठवडी बाजारातनं, मस्त फ्रेश काकडी, काळा पावटा, बिळा पावटा, लय भारी आणलेलं. आता परत रिटर्न मुंबईला यायचं होतं, जीव कसा नुसता कसा वीज होत होता राव बाबा, गाव सोडू नाही वाटत, काही सांगू तुम्हाला, खरंच गाव सोडू नाही वाटत. आणि बघा आमच्या गावात ना बंद पडलेली शाळा आहे, कारण का आमच्या गावाला ना लोकसंख्या कमी आहे ना म्हणून. पण कसं झालं आहे रात्रीचं, मला भूतबंगलाच वाटतो बाबा तो. गाडीला बसायला 2 तास राहिलेले आणि एवढं मन बेकार वाटत होतं ना, खरं गाव सोडू वाटत नाही. पण बोलतात ना माणसाच्या कामधंद्यासाठी, पोरांच्या शिक्षणासाठी नवरा बायकोला गाव सोडावंच लागतं. आपल्याच गावात आपणच पाहुणे होतो 4 दिवसासाठी फक्त सणावाराला यायचं. त्यात बायकांचं कसं असतं, लहानपणापासून माझ्या तर बाबतीत लहानपणापासून असं झालंय, पहिल्यांदा आजोळमध्ये राहायची, मग आजोळ सोडून मम्मी पप्पांकडे राहावं लागलं, आणि परत मम्मी लग्न झाल्यावर नवऱ्याकडं, आणि ते पण म्हणजे ह्या बाबतीत बायकांचं हळूहळू मन घट्टच होत जातं, सवय होऊन जाते. पण मनात कुठंतरी वाईट वाटतं का नाही, सगळ्या आपापल्या माणसांना, जवळच्या माणसांना सोडून थोडं लांब जाऊन राहायचं, सहन करतो तेवढं. अहो आता 6:30 ट्रॅव्हल्स होती, 6:30 घराकडून जाणारच होतो, पण तोपर्यंत अंधार पडतो ना, म्हणलं एक शेवटचा राऊंड मारून घ्यावा, त्यात अर्धं घर झालेलंच आहे. पण आम्ही संध्याकाळचं रोज संध्याकाळचं ना म्हणजे भिंतीकडे आहे ना बत्ती लावून ठेवतो, म्हणजे दिवा लावून ठेवतो, त्याचीच तयारी करत होते, कारण का आता अंधार पडणारच होत. मला नाही माहित काय पंती लावतात किंवा दिवा लावतात, पण मी आपल्या स्वामींचं नाव घेतलं आणि आमचं लवकरात लवकर घर उदे म्हणून स्वामीच्या नावानं दिवा. आता 6:30 ट्रॅव्हल्स येणार होती म्हणून पटापट आवरलं, तर ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला की साजरी ट्रॅव्हल्स गेल्या, कोणाच्या तरी वराड आला, त्या ओढाचा आम्हाला 1/2 तास एक्स्ट्रा भेटला राव. मग काय, वरचा माळा पण बघायचा ठरवला, वरती पण आम्ही 4 खोल्या काढल्यात ना, सांगितलं ना तुम्हाला, पण लोखंडी सिडे लावल्यामुळे बाबा आपल्याला मी चढले नाही, कारभाराला म्हणलं तुम्हीच व्हिडिओ काढा. मी पण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पहिल्यांदाच बघतोय, काय जबरदस्त वाटतंय. मधलं ना 6 फूट आहे, बाकीचं 5 फूट आहे, आणि गॅलरीत आईच्या गावात एकदम HD 3D प्रिंटिंग
वाटते बघा. आय सांगू तुम्हाला, आमचं भाऊ या सीडीवर न पडले ती बाबा, ही लाकडाची सीडी सटकली पडलं, लागलं बाबा त्यांना जबरदस्त लागलं. आता शेवटचं माझ्या सगुणाला टाटा बाय बाय करायचं. अहो माझी पहिली गाडी आहे, मी गल्ल्यात हेचं पैसे साठवलेलं, सेकंड हँड खरेदी केलेली, पण माझा जीव लई अडकलाय बाबा त्याच्यामध्ये. माझ्या मित्राकडून मी खरेदी केलेली आणि मी काळ घेतल्या घेतल्या पहिल्या तर स्वामींचा फोटो, म्हणजे स्वामींचं लावलेलं, स्वामींचा आशीर्वाद लई कसं तरी वाटत होतं तिला सोडून जायला. लई तिनं मदत केली आहे बघा घराच्या बांधकामासाठी. जे ते त्याला घा घेते, हे सामान आलेलं चल तिकडं जायचं, हे सामान आलेलं चल सगुणा लगेच माझी चालली. लई गुणाची आहे बघा माझी सगुणा, माझी पहिली गाडी आहे. तुम्हाला काय सांगू मंडळी, पहिली गाडीचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. ही बघा माझी मोठी जाऊ बाय. आता जायची वेळ झालेली, काहीतरी 7 वाजलेले आणि सगळे आम्हाला बाहेर सोडायला आलेले. लई कसं तरी वाटत होतं सोडून जाऊ वाटत नव्हतं. आणि त्यात वातावरण बघा ना कसलं झाक होतं. नमस्कार तुझं काय नव्हतं मले टाटा करा. आजी जाऊबाई कॅमेरा बघितली की नुसती गडबडते. अहो म्हणजे लास्टी व काय तो आमच्या फाट्यावरचा भगवा झेंडा वाटत होता, मुजरा करू वाटला भगवा झेंडा बघताना नुसता. हे बघा माझं दुंडुकलं जावंच पुरग माग लागलेलं, नुसतं रडून भोंगा, नुसत्या गाडीच्या साजरी ट्रॅव्हलच्या माग मी मी पण येणार आहे. अहो अर्ध्या तासाची वाट बघितल्यानंतर माझी साजरी ट्रॅव्हल्स पण आली. अहो पुढे उंडाळ्यात माझी बहिणाबाई पण येणार होती, तिला तुळसनमध्ये दिले ना, मग तिथनं पुढे आम्ही कोपरखरिणी पर्यंत एकत्रच होतो, म्हणून काय एकत्र स्लिपिंग तिकीट बुकिंग केलेली. अहो ही माझ्या मम्मीची साडी आहे, माझी लई आठवण, म्हणजे माझ्या मावशीकडे होती, मावशीला म्हटलं मला दे माझ्या मम्मीची आठवण मला माझ्याकडे पाहिजे. थँक्यू मावशी. आणि आपल्या उंडाळ्यातली दुकानं आहेत ती बघा, काय भारी भारी दुकानं आहेत ती बघा. आता गाडी ढाब्यावर थांबलेली, तोपर्यंत आमच्या गप्प गोष्टीत चाललेला. नुसतं आम्ही काय बडबड बडबड किती जन्माचं बोलवतो तुम्हालाच कळणं झालंय. 2-3 तास नक्की गडबड आणि मस्ती आमची चाललेली त्या स्लिपिंग वरती. अहो काय साजरे ट्रॅव्हलच्या एवढ्या गाड्या, नुसत्या नवीन नवरी सारख्या दिसत होत्या. राव 4-5 गाड्या एकाच ठिकाणी एकाच टाइम भर थांबलेल्या. आम्ही काय खाल्लं बिल्लं नाही, नुसतं हिंडून आलं बाहेरनं. कारण का माझ्या बहिणाबाईनं पुरणपोळी, अहो पुरणपोळी नाही हो, काय ती बेसनची पोळी आणि चपाती करून आणलेली, अशी रोल करून खाल्ली ना फ्रँकी टाईपमध्ये. कारभाऱ्याला म्हणलं आईस्क्रीम आईस्क्रीम पाहिजे, कारभाऱ्या मला भाऊच देत नाहीत मेहुणी असल्यावर. मेहुणीला बोलतो ते माझ्या हाताने देणार. हसत खेळत कुठं 2 दिवस गेलं कळालंच नाही. आता वाट बघत्या कधी परीक्षा संपते, कधी गावाला जाते. लगेच दुसऱ्या दिवशी मी गावाला जाणार आहे आणि वास्तुशांतीला तुम्हाला सगळ्यांना सांगणार बरं का.